आश्रम शाळेला ध्वजारोहण निमित्ताने सुट्टी मिळाल्याने हिसाळे येथील 18 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील अनेर डॅममध्ये घडली असून सदर तरुणाचा 2 दिवसानंतर मृतदेह मिळून आलाय. सागर छगन पावरा वय 18 राहणार मलकानगर हिसाळे वस्ती शिरपूर असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. सागर पावरा हा तालुक्यातील अनेर येथील आश्रमशाळेत 12वीचे शिक्षण घेत होता. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी आश्रमशाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यावर सुट्टी मिळाल्याने हिसाळे येथील मलकानगर येथे घरी आला होता. घरी आल्यावर तो 15 ऑगस्ट रोजी दुपारून मित्रांसोबत अनेर डॅम परिसरात फिरण्यासाठी गेला होता. अनेर डॅम मधील पाण्यात उतरला असता त्यास अचानक चक्कर आल्याने तो पडला आणि बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याचा डॅम क्षेत्रात शोध घेतला जात असताना 2 दिवसानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेह बाहेर काढून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलाय. डॉक्टरांनी तपासणी करून सागर पावरा यास मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई व तपास करण्यात येत आहे. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.